नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी तसेच शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची विधानसभेत दखल घेण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार त्यासंबंधी आज आपण महत्त्वाच्या काही बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. शेतकऱ्यांच्या वीज तोडणी संदर्भात घेतला महत्त्वपूर्ण निर्णय. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाही त्यांचे वीज कनेक्शन तोडणीचे काम सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे, त्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत होते, त्यामुळे आज विधान परिषदेमध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची वीज तोडणी आता थांबविण्यात आले आहे असे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले आहे, आणि जे कनेक्शन तोडले गेले आहे ते पुन्हा जोडली जाणार आहेत असे ऊर्जामंत्री राऊत यांनी विधान परिषदेमध्ये आज जाहीर केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचणार आहे, आणि काही महिन्यासाठी का होईना शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यापासून सवलत मिळणार आहे. पुढील बातमी, खाद्याच्या दरवाढीमुळे पोल्ट्री उद्योग मेटाकुटीला. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बॉयलरच्या दरात सुधारणा झाली. जिवंत पक्ष्याचे दर प्रति किलो 130 रुपयावर पोहोचले. मात्र 2 वर्षापासून संकटात असणाऱ्या पोल्ट्री उद्योगाला सध्या खाद्य दरवाढीचा फटका बसतोय. खाद्याचे दर 60% वाढले तर सप्लिमेंटच्या दरात 2 पटीपर्यंत वाढ झाली असे पोल्ट्री उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ठाण्यामध्ये आता 300 रुपये किलो असा चिकन दर मिळत आहे. पुढील बातमी, औरंगाबादमधील करंजा खेड बाजार समितीत व्यापाऱ्याला मारहाण. शेतमालाला भाव देण्याच्या कारणावरून व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढील बातमी, कीटकनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष. पंढरपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांसमोर एक वेगळी समस्या निर्माण झाली होती. वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव बागांवर झाल्याने कासेगाव आणि तळणी शिवारातील शेतकऱ्यांनी फ्लोर पारिसफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली होती. त्यामुळे बागांमध्ये सुधारणा तर सोडाच, पण द्राक्ष बागा जळाल्या आणि घड सुकले अशी अवस्था झाली होती. 4 दिवसानंतर अहवाल प्राप्त झाला असून या फ्लोर पारिसफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकात चक्क तणनाशकाचे अवशेष असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बागांचे नुकसान झाले असल्याचे ही निष्पन्न झाले आहे. पुढील बातमी, पीएम किसान सन्मान योजनेसाठी माहिती भरणे अनिवार्य. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र किसान सन्मान योजनेच्या 11व्या हप्त्याचा लाभ प्राप्त करण्यासाठी तसेच बोगस लाभार्थी शोधण्यासाठी शेतकऱ्यांना EKYC बंधनकारक केली आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी EKYC करून घ्यावी, अन्यथा एप्रिल महिन्यात मिळणारा 11वा हप्ता तसेच त्या पुढील हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी EKYC करण्यासाठी नजदीकच्या आपले सेवा सरकार केंद्राशी संपर्क करावा. पुढील बातमी, दरवाढीमुळे वाढला गुळाचा गोडवा. गेल्या 15 दिवसापासून गुळाच्या दरात सरासरी क्विंटलला 300 रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर गुजरातमध्ये शीतगृहात असणाऱ्या गुळाला मागणी वाढली. आता गुळाला कमाल 4,300 रुपये प्रति क्विंटल दर हा मिळत आहे. पुढील बातमी, 8 दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल. गेल्या 8 दिवसापासून सोयाबीन हे 7,350 वर स्थिरावले होते, त्यामुळे आवकवरही परिणाम झाला होता. असे असतानाच मंगळवारी म्हणजे आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,350 वरील सोयाबीन हे 7,250 वर येऊन ठेपले आहे. 100 रुपयांनी दरात घसरण झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन हे राखून ठेवलेलेच आहे. हंगामाच्या शेवटी सोयाबीनमध्ये विक्रमी वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. सोयाबीन हा अधिक काळ साठवून ठेवला तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही किंवा वजनातही घट होत नाही. पुढील बातमी, तुरीला हमी भावापेक्षा अधिकचा दर. खरीप हंगामातील तुरीची आवक सुरू झाली आहे. आतापर्यंत खरेदी केंद्रावरील दराप्रमाणेच खुल्या बाजारातही तुरीला दर होते, पण गेल्या 4 दिवसांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6,650 दर मिळाला आहे, तर खरेदी केंद्रावर 6,300 असा दर ठरवून देण्यात आलेला आहे. शिवाय हरभऱ्याचे दर हे 4,500 वर स्थिर आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा तर खरीपातील सोयाबीन आणि तुरीची अधिकची आवक सुरू आहे. पुढील बातमी, परभणीत कापूस सरासरी 10,597 रुपये प्रति क्विंटल. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कापसाची 450 क्विंटल आवक होती. कापसाला कमाल 10,645 तर
सरासरी 10,597 रुपये दर मिळाला अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. पुढील बातमी, बोगस बियाण्यामुळे कांद्याला डोंगळे. नाशिक मधील देवळा तालुक्यातील हा प्रकार. बियाणे टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कंपनी तर कधी शेतकऱ्यांकडूनच कांदा बियाणे खरेदी करत असतात, मात्र देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांची बिन पावती कांदा बियाणे खरेदीमध्ये मोठी फसवणूक झाली आहे. उन्हाळीचे बियाणे सांगून शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्याने आता कंद पोचला तर जोड कांदा आल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे, त्यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारे शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.